नमस्कार, मी रचना विचारे. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आता अर्थातच उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होतील, काही जणांना त्या सुट्ट्या लागलेल्या सुद्धा असतील. आता या उन्हाळ्याच्या सुट्टीत नेमकं काय करायचं, किंवा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे 10वी 12वी नंतर काय करायचं, तर त्याचंच उत्तर खरं तर आज आम्ही आमच्या एपिसोडमधून शोधणार आहोत. आणि म्हणूनच आजचा विषय आहे हॉटेल मॅनेजमेंट. या विषयातल्या अनुषंगाने करिअरच्या संधी आणि त्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्राचार्य वैभव फंड. सर नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. पहिलाच एपिसोड आहे पण खूप इंटरेस्टिंग विषय घेऊन तुम्ही खरं तर आज आमच्या आणि आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहात, त्यामुळे खूप इंटरेस्टिंग क्रिस्पी उत्तरं तुमच्याकडून अर्थातच आम्हाला अपेक्षित आहेत आणि योग्य मार्गदर्शन सुद्धा. नक्कीच. वैभव फंड यांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. सर स्वतः हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रात गेली 15 वर्षांपासून कार्यरत आहेत. नोवेल्स NIBR कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट जे निगडी पुण्यात आहे तिथे स्वतः ते 8 वर्ष प्राचार्य म्हणून काम करतात. ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स आणि सन अँड सँड ग्रुप ऑफ हॉटेल्स यासारख्या नामांकित 5-स्टार हॉटेल्समध्ये सरांना व्यवस्थापनाचा अर्थात मॅनेजमेंटचा खूप गाढा असा एक्सपिरियन्स आहे. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांचा गौरव सुद्धा करण्यात आलाय. राष्ट्रीय बहुधुता साहित्य परिषद पुणे यांच्याकडून त्यांना गुणवंत शिक्षक या पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आलाय. करिअर गायडन्स परिसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आजवर महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि अर्थातच वेळोवेळी ते सुसंवाद सुद्धा साधत असतात. आता जसं मी मगाशी सांगितलं की विषय आहे हॉटेल मॅनेजमेंटमधल्या करिअरच्या संधी, त्या अनुषंगाने माझे नेहमीचे प्रश्न आहेत जे वेगवेगळे मला पडत असतात ते कागदावर मी उतरवलेले आहेत. तुमच्याही मनात प्रश्न असतील, शंका असतील, आम्हाला थेट फोन करा. त्यासाठी आमच्या फोन लाईन्स ओपन आहेत. आमचा नंबर लिहून घ्या 0226684333. सर विषय तर मी अर्थात प्रेक्षकांना सांगितलेला आहे हॉटेल मॅनेजमेंटमधल्या करिअरच्या संधी, पण अनेकदा एक खूप कॉमन प्रश्न आहे किंवा अगदी बालिश असं म्हणूया आपण त्या प्रश्नाला, लोकांना असं वाटतं हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे काहीतरी कुकिंग शिकवणार आहे, हे खरंच कितपत योग्य? हॉटेल मॅनेजमेंटबद्दल बऱ्यापैकी अपसमज गैरसमज समाजामध्ये प्रचलित आहेत. त्यापैकी एक हा गैरसमज की हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे फक्त कुकिंग. तर कुकिंगच्या व्यतिरिक्त सुद्धा हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये FNB सर्व्हिस म्हणजे किचनमध्ये जे फूड तयार होतं ते फूड ज्या पद्धतीने सर्व्ह केलं जातं ते शिकवणारा सब्जेक्ट, हाऊसकीपिंग म्हणजे मोठमोठे हॉटेल्स असतात, कंपनीज असतात, त्याच्यामध्ये फॅसिलिटी मॅनेजमेंट असतं, क्लिनलीनेस, अपकीप या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात, ते सांभाळणारा सब्जेक्ट म्हणजे हाऊसकीपिंग. आणि फ्रंट ऑफ द हाऊस, फ्रंट ऑफिस डिपार्टमेंट ज्याच्या माध्यमातून कुठलंही हॉटेल हे फक्त जेवण याच्याशी निगडीत नसतं तर त्याबरोबर रूम्स डिव्हिजन हा हॉटेलचा एक बॅकबोन आहे. रूम्स डिव्हिजनच्या माध्यमातून हॉटेल्सला मोठ्या प्रमाणावरती प्रॉफिट्स मिळत असतात आणि अशा 500, 1000, 2000 रूमच्या हॉटेलचं व्यवस्थापन करण्यासाठी फ्रंट ऑफिस आणि हाऊसकीपिंग हेही विषय किचन इतकेच महत्वाचे असतात. परंतु नॉर्मली हॉटेल म्हटलं की लोकांना फक्त जेवण आणि फूड याच्याशी रिलेटेड काहीतरी असेल असं वाटतं. तर हॉटेल मॅनेजमेंट हे त्याहून बरस मोठी व्याप्ती असलेला विषय आहे. निश्चितपणे, म्हणजे फक्त किचन डिपार्टमेंटच तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटच्या अनुषंगाने मिळत नाहीये तर इतर अनेक फील्डवर खरं तर तुम्हाला काम करावं लागतं असंही म्हणायला हरकत नाही. मॅनेजमेंट आणि या सगळ्या गोष्टी, हॉस्पिटॅलिटी मला वाटतं हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे त्यातला. येस, हॉस्पिटॅलिटी म्हणजे खरं तर आदरातिथ्य. भारतीय संस्कृतीमध्ये आपण नेहमी म्हणतो की अतिथी देवो भव, म्हणजे आपल्या घरी आलेले जे पाहुणे आहेत ते आपल्याला देवासारखे असतात किंवा त्यांना देवासारखी ट्रीटमेंट आपण देणं अपेक्षित असतं. तर तो आपल्या संस्कृतीचाच भाग आहे, फक्त प्रोफेशनल पद्धतीनं ते अतिथी देवो भव आपल्याला साकारायचं असतं. निश्चितपणे, म्हणजे फॉर्मल आणि इनफॉर्मल या अशा गोष्टी कुठेतरी मला वाटतं त्याच्यात अगदी तुम्हाला निश्चितपणे पाळाव्या लागतात. नक्कीच. तर मी मगाशी असं म्हटलं की आता उन्हाळ्याची सुट्टी आहे किंवा 10वी 12वीच्या परीक्षा संपलेल्या आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि पालकाच्या मनात हा प्रश्न असतो किंवा ही थोडीशी एक समस्या भेडसावत असते की नेमकं काय करायचं 10वी 12वी नंतर. मग कुठेतरी विद्यार्थी किंवा पालक सुचवतात म्हणून विद्यार्थ्यांना तो निर्णय घ्यावा लागतो की आपण हॉटेल मॅनेजमेंटला जावं. बरोबर. किंवा आवड आहे घरात कुठेतरी या सगळ्या गोष्टींची म्हणून अनेक जण हॉटेल मॅनेजमेंटचा पर्याय निवडतात, त्यांना नेमकं काय सांगाल? हॉटेल मॅनेजमेंटचा पर्याय जे विद्यार्थी निवडतात ते एक अत्यंत चांगलं पाऊल उचलत आहेत असं मला वाटतं. परंतु अनफॉर्च्युनेटली सध्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थी आणि पालकांशी जर आपण संवाद साधला तर बऱ्याच लोकांना हॉटेल मॅनेजमेंट नावाचा पर्याय आहे हेच बऱ्याचदा माहीत नसतं. प्रस्थापित अभ्यासक्रम जसे की इंजिनिअरिंग, मेडिकल, लॉ, CA, CS अशा पद्धतीच्या अभ्यासक्रमांकडेच जास्त ओढा असतो आणि या प्रस्थापित अभ्यासक्रम केल्यानंतरच आपलं चांगलं करिअर घडू शकतं असेही बरेच लोकांचे गैरसमज असतात. बरोबर. परंतु गेल्याच वर्षीचा जर इंजिनिअरिंगचा आपण जर विषय घेतला तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगच्या 50,000 BEEच्या जागा खाली होत्या, डिग्री इन इंजिनिअरिंगच्या.
डिप्लोमाबद्दल बोलायचं झालं, 10वीनंतर 3 वर्षांचा डिप्लोमा इंजिनिअरिंगचा असो, त्याच्याही 50,000 जास्त जागा खाली होत्या. तर या सगळ्याचा विचार करता प्रस्थापित अभ्यासक्रमांपासून थोडीशी फारकत घेऊन अनकन्व्हेन्शनल किंवा अपारंपरिक अभ्यासक्रमांकडे आपला उढा निर्माण होण्याची गरज आहे. आणि त्यातला एक महत्वाचा अभ्यासक्रम म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम आहे असं मला आवर्जून प्रेक्षकांना सांगायचं. सर, तुम्ही प्रस्थापित अभ्यासक्रमांचा उल्लेख केला ज्याच्यात इंजिनिअरिंग आणि मेडिकलचा अर्थात त्या सेवांचा कुठेतरी उल्लेख आला, आणि अपारंपरिक अभ्यासक्रम म्हणून हॉटेल मॅनेजमेंटकडे बघायला काही हरकत नाही असंही तुमच्या बोलण्यातून आलं. नेमका या दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये काय फरक आहे? कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक अभ्यासक्रम जे आहेत ते गेल्या 50 वर्षांपासून 60 वर्षांपासून जनमानसावरती एक वेगळं गारुडी अभ्यासक्रमांचं निर्माण झालेलं आहे. बरोबर. त्यातल्या त्यात मेडिकल आणि इंजिनिअरिंग अगदी मुलगा लहान असल्यापासूनच त्याच्या मनावरती बिंबवलं जातं. पाळणाघरात टाकल्यापासूनच की पुढे गेल्यानंतर तुला IIT मध्ये प्रवेश घ्यायचा आहे किंवा MBBS करायचं आहे, MD करायचं आहे. म्हणजे असा आपल्याला प्रश्न पडतो की मेडिकल आणि इंजिनिअरिंग सोडता इतर कुठले प्रोफेशन्सच अस्तित्वात नाहीत की काय असा प्रश्न पडावा इतकी गंभीर परिस्थिती आहे. बरोबर. प्रत्यक्षात पाहता हे कोर्स पूर्ण करण्यासाठी एक वेगळ्या बुद्ध्यांकाची विद्यार्थ्याला गरज असते. बरोबर. प्रचंड रॅट रेस या क्षेत्रामध्ये आलेली आहे. प्रायव्हेट क्लासेस आहेत, मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी ह्या कोर्सेस करता प्रयत्न करत असतात. आणि तुलनेने पाहता शासकीय जे मेडिकल कॉलेजेस आहेत किंवा इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत यांची संख्या अत्यंत मर्यादित आहे, त्यामुळे तिथे प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लिमिटेड असते. याचा विचार करता, आर्थिक गुंतवणुकीचा विचार करता, श्रमांचा विचार करता, बौद्धिक रिक्वायरमेंटचा विचार करता हॉटेल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम खूपच जास्त सोयीचा ठरतो. याचं कारण मी तुम्हाला काही आकड्यांच्या रुपाने देऊ इच्छितो की गेल्या वर्षामध्ये महाराष्ट्रातले जर सगळे आपण हॉटेल मॅनेजमेंटचे कॉलेजेस गृहीत धरले तर त्यामधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही काही हजारांमध्ये आहे. ही अत्यंत तुटपुंजी संख्या आहे. मला वाटतं एका मेडिकल किंवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बऱ्याचदा 500-600 विद्यार्थी असतात. याचा विचार करता पूर्ण महाराष्ट्रातून जर हॉटेल मॅनेजमेंटचे फक्त काही हजार विद्यार्थी बाहेर पडत असतील तर ती संख्या अत्यंत तुटपुंजी आहे. आणि या विद्यार्थ्यांच्या करिअरच्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या मात्र खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अवेलेबल आहेत. त्यामुळे मागणी आणि पुरवठा याचं जे आपण व्यस्त गुणोत्तर या केसमध्ये निर्माण झालेलं आहे आणि त्याचा फायदा मला वाटतं चांगल्या पद्धतीनं करून घेण्याची गरज निर्माण झालेली. निश्चितपणे. सर, आता कुठलाही अभ्यासक्रम म्हटलं की त्याच्या फोफावलेल्या तेवढ्या संस्था सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि मग विद्यार्थी खूप अडचणीत येतात की नेमकं कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण ऍडमिशन घ्यावं. आता तुमची सुद्धा निगडी पुण्यात ही जी इन्स्टिट्यूट आहे ती अर्थातच नामांकित आहे, त्या इन्स्टिट्यूटबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. नोवेल्स NIBR कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटची स्थापना 2003 साली आमचे फाउंडर प्रेसिडेंट श्री अमित गोरखे सर यांनी केली. अतिशय तरुण आणि तडफदार असे ते उद्योजक आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचा स्वतःची अशी वेगळी ओळख आहे आणि मला आवर्जून या ठिकाणी सगळ्या प्रेक्षकांनाही सांगायला आवडेल की ते पिंपरी चिंचवड आणि पुण्यातले पहिले राष्ट्रीय लेवलवरचे युवा पुरस्कार विजेते आहेत. तर त्यांनी या संस्थेची स्थापना केली. स्थापना करत असताना उद्देश अगदी सरळ होता की तळागाळातल्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण योग्य पद्धतीने पोहोचावं आणि त्या पद्धतीनं 2003 मध्ये ही संस्था सुरू झाली. संस्थेच्या अगदी सुरुवातीच्या काळापासूनच गुणवत्तापूर्ण शिक्षणावरती आम्ही भर दिलेला आहे. अगदी प्रत्येक वेळी पुणे युनिव्हर्सिटीची आमच्या कोर्सेसना मान्यता आहे, महाराष्ट्र शासनाची मान्यता आहे. कोर्सेसबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर आमच्याकडे 12वीनंतर 3 वर्षांचा डिग्री अभ्यासक्रम BSc इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज हा अभ्यासक्रम चालवला जातो. त्याला युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन आणि पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन संस्थांची मान्यता आहे. आणि 10वीनंतर MCVC 11th and 12th हे अभ्यासक्रम चालवले जातात. MCVC म्हणजे मिनिमम कॉम्पिटन्सी व्होकेशनल कोर्स, किमान कौशल्यावर आधारित असलेले कोर्सेस असतात. तर या कोर्सेसच्या माध्यमातून नंतर तुम्ही डिग्री पर्स्यू करू शकता. तर अशा पद्धतीनं संस्था गेल्या 10 वर्षांमध्ये अतिशय दमदार वाटचाल करते. आणि सगळ्यात महत्वाचा ठळक जर मुद्दा सांगायचा झाला तर आमच्या संस्थेमधून पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांना 100% नोकरीची हमी संस्थेकडून दिली जाते आणि गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही ते ट्रॅक रेकॉर्ड यशस्वीरित्या ठेवलेलं आहे. त्याचबरोबर दरवर्षी पुणे विद्यापीठाची जी मेरिट लिस्ट असते त्यामध्येही आमचे विद्यार्थी नेहमी चमकतात. क्या बात आहे, मस्त. सर, मला वाटतं की इन्स्टिट्यूटबद्दल खूप इंटरेस्टिंग माहिती खरं तर मला ऐकायला मिळते. आणि सर, एक जे कायम डोक्यात असतं की पूर्वी आचार्य आणि महाराज ही जी कॉन्सेप्ट होती आता त्याची जागा शेफ ने घेतलेली आहे, त्याबद्दल सुद्धा खरं तर थोडंसं जाणून घ्यायचं आहे. कारण हॉटेल मॅनेजमेंट विषय हा पुन्हा तिथेच येऊन खरं तर सांगणार आहे, त्याबद्दल सुद्धा जाणून घेईन. पण इथे घेते एक छोटासा ब्रेक.
महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये नेमक्या करिअरच्या काय संधी आहेत त्याबद्दल आपल्याला वैभव फंड आज मार्गदर्शन करतायत. अर्थात कार्यक्रमातला पहिला फोन आलाय, मुंबईहून मनोज बोलतायत, बघूया त्यांचा काय प्रश्न आहे. बोला मनोज, प्रश्न विचारा. मॅडम, मी काय म्हणतो, माझ्या मुलाने हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे आणि आता तो उच्च शिक्षणासाठी लंडनला आहे. ओके. हा, मग त्याचा पुढे स्कोप काय, म्हणजे आपल्या इंडियामध्ये जॉबसाठी प्रयत्न करावा का तिथे वर्क व्हिसा वरसाठी प्रयत्न करावा, निश्चितपणे. मनोज यांनी ऑलरेडी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केलेला आहे, त्यांचं प्रथमतः अभिनंदन. आणि ते उच्च शिक्षणासाठी लंडनला गेलेले आहेत, तर मला वाटतं भारतामध्ये करिअरच्या संधी आता ग्लोबल स्टेजवर जितक्या करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत तितक्याच चांगल्या संधी भारतामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. आता त्यांचं एक्झॅक्टली क्वालिफिकेशन काय आहे, त्यांनी मास्टर्स डिग्री कम्प्लीट केलेली आहे की एखादा स्पेशलाइज कोर्स कम्प्लीट केलेला आहे, त्यांना कुठल्या डिपार्टमेंटमध्ये जॉब करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, या सगळ्या गोष्टींवरती डिपेंड होईल की त्यांनी भारतात करिअर करावं की लंडनमध्येच भारताबाहेरच करिअर करावं. तर मला वाटतं ते थोडेसे डिटेल्स मिळणं या केसमध्ये गरजेचं आहे. निश्चितपणे. सर, आता आपण हॉटेल मॅनेजमेंटचा जेव्हा विचार करतोय याची नेमकी निवड प्रक्रिया काय असते, प्रवेश प्रक्रिया काय असते आणि अभ्यासक्रम जो असतोय त्याची जी संरचना असते ती नेमकी काय असते ते आम्हाला सांगा. हॉटेल मॅनेजमेंटचे जे अभ्यासक्रम आहेत, बारावी नंतर मघाशी मी उल्लेख केलेला बीएससी इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज हा 3 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. याच्या बरोबरीनेच बीएचएमसीटी बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी हा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचा म्हणजेच ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनचाही एक प्रोग्राम 4 वर्षांचा असतो. अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर सिलेबस हा दोन्ही प्रोग्रामचा म्हणजे बीएससीएचएस या 3 वर्षांच्या डिग्रीचा आणि बीएचएमसीटी या 4 वर्षांच्या डिग्री प्रोग्रामचा हा साधारण सिमिलर सिलेबस असतो. आणि 3 वर्षांच्या डिग्रीमध्ये तोच सिलेबस काही टॉपिक्स कमी करून नॉर्मली शिकवला जातो. या दोन्हींकरताची जी अर्हता किंवा एलिजिबिलिटी आहे ती विद्यार्थी 12वी पास होणं गरजेचं आहे आणि ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना 12वीला 45% गुण मिळणं अत्यावश्यक आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीच्या मुलांना किमान 40% गुण मिळणं आवश्यक आहे. कुठल्याही फॅकल्टीचे असतील तरीही चालतील, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, एमसीबीसी ह्या सगळ्या फॅकल्टीज ऍक्सेप्टेबल आहेत. फक्त यात सगळ्यात महत्वाचा जो फरक आहे, बीएचएमसीटी या कोर्ससाठी कॉमन ऍडमिशन टेस्ट असते, एन्ट्रान्स टेस्ट असते स्टेट लेवलची एमएचसीईटी, जशी इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी या कोर्सेस करता एन्ट्रान्स एक्झामिनेशन राज्य पातळीवरती घेतली जाते, तशा प्रकारची एन्ट्रान्स एक्झामिनेशनला विद्यार्थ्याला तोंड द्यावं लागतं. परंतु बीएससीएचएस जी 3 वर्षांची डिग्री आहे त्याकरता अशी कुठल्याही प्रकारची एन्ट्रान्स एक्झाम नाही, सरळ तुम्ही विद्यालयाच्या महाविद्यालयाच्या पातळीवरती ऍडमिशन जाऊन घेऊ शकता. निश्चितपणे. सर, आता थोडंसं कन्फ्युजन झालंय माझं, ते म्हणजे की तुम्ही एक कोर्स जो सांगितला म्हणजे डिग्री सांगितली ती आहे 3 वर्षाची आणि दुसरी सांगितली 4 वर्षाची, बरोबर, नेमकी कोणती आम्ही निवडायची, कोणती किफायतशीर असू शकेल? अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर 3 वर्षांची डिग्री करणं हे कधीही जास्त किफायतशीर आहे. okay. कारण या दोन्ही डिग्री ह्या पुणे विद्यापीठ किंवा मुंबई विद्यापीठाच्या प्रस्थापित विद्यापीठांकडूनच दिल्या जातात. त्यामुळे जर 1 वर्ष अगोदर आपला डिग्री प्रोग्राम संपत असेल तर साहजिकच पुढच्या शिक्षणाच्या दृष्टीनं किंवा जॉबच्या दृष्टीनं तुम्हाला एक ऍडिशनल वर्ष तुमच्या हातामध्ये राहतं. मी सांगितल्याप्रमाणे 4 वर्षाच्या डिग्रीसाठी तुम्हाला परत त्या रॅटरेसमध्ये सहभागी व्हावं लागतं, सीईटीला तोंड द्यावं लागतं, तर 3 वर्षांच्या डिग्रीला सरळ तुम्ही महाविद्यालयाच्या पातळीवरती जाऊन प्रवेश घेऊ शकता. त्यामुळे तोही एक फायद्याची गोष्ट आहे. आणि तिसरं म्हणजे आर्थिक गुंतवणूक आणि वेळेची गुंतवणूक, एक वर्षही वाचतं आणि जर फी स्ट्रक्चरचा विचार केला तर नॉर्मली बीएचएमसीटी या 4 वर्षाचा जो डिग्री अभ्यासक्रम आहे त्याचं फी स्ट्रक्चर हे हायर लेवलला आहे आणि बीएससीएचएस 3 वर्षांचं जे फी स्ट्रक्चर आहे ते लोअर लेवलला आहे. त्यामुळे आर्थिक गुंतवणूक सुद्धा पालकांची कमी होते. मग 3 वर्षांची डिग्री करणं हा नक्कीच जास्त फायदेशीर गोष्ट आहे असं मला वाटतं. हा झाला सर 12वी नंतरचा मला वाटतं एक अभ्यासक्रम, किंवा 12वी नंतर तुम्ही 3 वर्षाची डिग्री करू शकता, बरोबर. पण 10वी नंतर जर आपल्याला हॉटेल मॅनेजमेंट हे करिअर म्हणून निवडायचं असेल तर काय पर्याय उपलब्ध आहेत? खूप चांगला प्रश्न आहे. 10वी नंतर मगाशी मी उल्लेख केला एमसीव्हीसी मिनिमम कॉम्पिटन्सी व्होकेशनल कोर्स, याच्या माध्यमातून 11वी आणि 12वीमध्ये तुम्ही कुकरी किंवा बेकरी हे स्पेशलायझेशन घेऊन 11वी आणि 12वी करू शकता. जसं कॉमर्सचा विद्यार्थी असेल तर त्याला अकाउंट्स रिलेटेड काहीतरी सब्जेक्ट्स असतात आणि लँग्वेजेस असतात, तसंच एमसीव्हीसी कुकरी किंवा बेकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लँग्वेजेस आणि जनरल फाउंडेशन हा कोर्स असतो, परंतु त्याच्या बरोबरीने कुकरीशी रिलेटेड काही कोर्सेस किंवा बेकरीशी रिलेटेड काही कोर्सेस यांचा अंतर्भाव त्या कोर्समध्ये केलेला असतो. हा कोर्स जर विद्यार्थ्यांनी निवडला तर त्याचा अजून एक महत्वाचा फायदा की 12वी नंतर हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री करण्याचा ज्यावेळी हा विद्यार्थी ठरवतो त्यावेळी त्याचा पाया मजबूत झालेला असतो. अगदी खरं, अगदी खरं.
त्यामुळे त्याला डिग्री करत असताना त्याचा ऑलरेडी तो अभ्यासक्रम बऱ्यापैकी कव्हर झालेला असतो, त्याचे बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर झालेले असतात, त्यामुळे डिग्री करताना तो जास्त कॉन्फिडेंटली त्या कोर्सकडे पाहू शकतो. आणि जर दुर्दैवाने त्या 2 वर्षांच्या कालावधीमध्ये त्याला असा साक्षात्कार झाला की हा कोर्स माझ्यासाठी सुयोग्य नाहीये, तर 12वीनंतर तो ट्रॅक चेंज करू शकतो. कारण त्याला HSC बोर्डाचं 12वीचं रिसर्च सर्टिफिकेट मिळणार असतं, त्याच्या बेसवरती इतरही डिग्री करण्याचे पर्याय त्याच्यासमोर खुले राहतात. त्यामुळे एक आपण ऍसिड टेस्ट ह्या 11th आणि 12th माध्यमातून विद्यार्थी घेऊ शकतात आणि ठरवू शकतात की या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी लागणारी गुणवत्ता त्यांच्याकडे आहे की नाही. निश्चितपणे. सर, मगाशी इन्स्टिट्यूट बद्दल जेव्हा तुम्ही सांगत होता तेव्हा तुम्ही सांगितलं की तुमच्याकडून सुद्धा तुम्ही अर्थात नोकरीची हमी देत असता तुमच्या इन्स्टिट्यूटद्वारे, पण खरंच या फील्डला किंवा या विषयाला जे आपण करिअर म्हणून निवडतो तर काय नेमक्या करिअरच्या संधी असतात ते आम्हाला सविस्तर सांगा. करिअरच्या संधी खूप मोठ्या प्रमाणावरती हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. त्यातलं सगळ्यांना नॉर्मली ठाऊक असलेलं करिअरचं ऑप्शन म्हणजे 5-स्टार हॉटेल्स, पंचतारांकित हॉटेल्स. तर या हॉटेल्समध्ये मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे किचन, हाऊसकीपिंग, FMB सर्व्हिस, फ्रंट ऑफिस या सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये असोसिएट लेवलपासून ते टीम लीडर, असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर या सगळ्या लेवल्सवरती मोठ्या प्रमाणावरती डिमांड असते. बरोबर. भारतामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम क्षेत्रामध्ये जॉबची संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतीय. GDP 8% जो भाग आहे भारताचा तो टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी या इंडस्ट्रीमधून येत असतो. मग या सगळ्याचा विचार करता खूप मोठ्या प्रमाणावरती हॉटेल्समध्ये संधी आहेत. पण हॉटेल्सच्या बरोबर फास्ट फूड आउटलेट्स आहेत, बरेचसे इंटरनॅशनल चेन्स आहेत, फास्ट फूडचे मॅकडोनल्ड्स, पिझ्झा हट यांसारखे असे जे फास्ट फूड आउटलेट्स आहेत, क्वालिटी रेस्टॉरंट्स आहेत, तिथेही चांगल्या जॉबच्या संधी मुलांना उपलब्ध असतात. याबरोबरच रेल्वे केटरिंग, डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल एअरलाइन्स, इथं सुद्धा हॉटेल मॅनेजमेंटच्या मुलांना मोठ्या प्रमाणावरती मागणी असते. इंडस्ट्री जेवढ्या प्रमाणावरती वाढतीये तिथं काम करणाऱ्या कामगारांची संख्या वाढतीये, त्याच प्रमाणामध्ये इंडस्ट्रीयल केटरिंग युनिटचीही संख्या वाढतीये. तर या इंडस्ट्रीयल केटरिंग युनिटमध्ये हजारो कामगारांना ज्यावेळी आपल्याला जेवण योग्य क्वालिटीचं पुरवायचं असतं तर तिथं काम करणारी लोक ही अर्थातच व्यावसायिक किंवा प्रोफेशनल असणं अतिशय गरजेचं असतं. तर इंडस्ट्रीयल कॅन्टीन्स किंवा केटरिंग युनिट्स यामध्येही मोठ्या प्रमाणावरती संधी आहेत. इतक्या साऱ्या संधी असल्यामुळे हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजेस, जर तुम्हाला टीचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर तेही क्षेत्र तुमच्यासाठी खुलं आहे. आणि सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणजे एंटरप्रेन्युअर, स्वयंरोजगार. एक्झॅक्टली. मला तेच विचारायचं होतं की जर जॉबच्या संधी आहेत तर बिझनेसच्या नेमके काय ऑप्शन्स आहेत. डेफिनेटली खूप चांगल्या संधी बिझनेसच्या आहेत. आज आपण पाहतो की फूड रिलेटेड जे बिझनेस आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावरती फोफावत आहेत. आणि हॉटेल मॅनेजमेंट हे असं क्षेत्र आहे की जोपर्यंत आपल्याला पोट आहे आणि मनुष्य प्राणी जेवतोय तोपर्यंत हॉटेलशी रिलेटेड गोष्टी चालू राहणार आहेत. तर याचा विचार करता स्वयंरोजगाराच्या खूप मोठ्या प्रमाणावरती संधी सगळ्याच विद्यार्थ्यांकरता उपलब्ध आहेत. जर तुम्ही या क्षेत्रातलं फॉर्मल एज्युकेशन घेतलेलं असेल, डिग्री डिप्लोमा कम्प्लीट केलेलं असेल, तर शासनाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या विद्यार्थ्यांकरता उपलब्ध असतात. त्या योजनांचा पण विद्यार्थी लाभ घेऊ शकतात, तिथून लोन घेऊ शकतात शासनाकडून वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स करता, आणि स्वतःचं हॉटेल टाकू शकतात, फास्ट फूड आउटलेट टाकू शकतात, छोटं रिसॉर्ट टाकू शकतात. ज्या पद्धतीची त्यांची बिझनेसची संकल्पना असेल ती संकल्पना ते नक्कीच सत्यामध्ये उतरवू शकतात. निश्चितपणे, निश्चितपणे. आणि तुमच्यासारखे जे एक्सपर्ट असतील त्यांना मार्गदर्शन करायला तर सोने पे सुहागा असं म्हणायला हरकत नाहीये. नक्कीच. सर, एक फोन आलाय तो घेऊया. कोल्हापूरहून संगीता बोलतात आपल्याशी. बोला संगीता ताई, प्रश्न विचारा. माझा मुलगा आर्ट्स मधनं आता 12वीची परीक्षा दिलेली आहे. ओके. तो आता सध्या मला म्हणतोय की हा कोर्स मी केला तर चालेल काय म्हणून जरा विचार. निश्चितपणे, निश्चितपणे. वैभव सर तुम्हाला त्याचं उत्तर देतील. 12वी कम्प्लीट झाली, 12वी आर्ट्सची त्याने आता एक्झाम दिली आणि त्याला हॉटेल मॅनेजमेंट करायचंय. खूपच चांगला निर्णय मला वाटतं तू मुलगा घेतोय. मगाशी मी त्याचं कारण दिलं तुम्हाला की संधी प्रचंड प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत आणि त्या संधींचा फायदा विद्यार्थ्यांनी घेण्याचं जर ठरवलं तर त्यांना ती संधी डेफिनेटली घेता येऊ शकते. निश्चितपणे. सर, आधी जो एक फोन आला होता त्यांनी सांगितलं की हॉटेल मॅनेजमेंट त्यांच्या मुलाने केलं आणि आता तो लंडनमध्ये आहे. तुम्ही असं सांगितलं की भारतात सुद्धा आता हॉटेल मॅनेजमेंटच्या अनुषंगाने करिअरच्या खूप संधी आहेत, पण एखाद्याला जर परदेशात जायचं असेल तर भारतात हॉटेल मॅनेजमेंट करून परदेशात काय संधी आहेत? खूप मोठ्या प्रमाणावरती परदेशामध्येही भारतीय विद्यार्थ्यांना संधी आहेत. नोबेल्स NIBR कॉलेजचा, आमच्याच कॉलेजचा जर उल्लेख करायचा झाला तर आमच्या पासआउट होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी साधारण 20%पेक्षाही जास्त विद्यार्थी हे परदेशात जाऊन पुढचं करिअर करतात. कारण क्रूज लाइनर्स म्हणजे जे लक्झरी शिप्स असतात त्याच्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा,
दुबई, सिंगापूर या सगळ्या कंट्रीजमध्ये सुद्धा हॉस्पिटॅलिटी कोर्स कम्प्लीट केलेल्या विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे. आमच्या कॉलेजचे साधारण 100 पेक्षा जास्त ग्रॅज्युएट्स आज परदेशांमध्ये काम करतात आणि उत्तम पगाराची नोकरी करतायत, अर्थार्जन करतायत, सेटल झालेत चांगल्या पद्धतीनं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय करिअर करण्याकरता सुद्धा हा अत्यंत योग्य असा कोर्स आहे. निश्चितपणे सर, आणखीन एक फोन आलाय तो घेऊया. पुण्याहून रमा बोलतात आपल्याशी. बोला रमाताई, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. मी रमा बोलतीये यावरून. बोला. मला प्रश्न विचारायचा होता. माझं वय आता जर सपोज 43 वगैरे असेल तर मी हा कोर्स करू शकते का? तुमचं शिक्षण कुठल्या साईड मधून झालंय? माझं BSc झालं आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन माझं कम्प्लीट झालं आहे आणि म्हणजे लग्न वगैरे सगळं झालं. म्हणजे तुम्हाला थोडक्यात हे विचारायचंय की तुमचं शिक्षण झालेलं आहे, घर संसार आहे आणि आता वयोमर्यादा साधारण काय असू शकते हॉटेल मॅनेजमेंटसाठी? बरोबर. आणि अबव 40 चालेल का? एक्झॅक्टली. BSc याच्या 3 वर्षाचा कोर्स करता अशा पद्धतीची कुठलीही वयोमर्यादेची अट युनिव्हर्सिटीने घातलेली नाहीये. मला वाटतं एक अतिशय वेलकम स्टेप आहे. आणि रमाताईंनी जो प्रश्न उपस्थित केला, अशा प्रकारचे किमान 3 ते 4 कॅन्डिडेट दरवेळी आमच्याकडे चौकशी करण्यासाठी येतात की लग्न झालेलं आहे, घर संसार झालेला आहे, पण तरी पण हॉटेल मॅनेजमेंटमधलं शिक्षण घ्यायचंय. मला वाटतं याचं यश हे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचं जसं यश आहे तसंच चॅनल्सचं पण यश आहे की ज्या पद्धतीनं कुकरी शोज सगळ्याच चॅनल्समधून प्रमोट केले जातात, त्यामुळे या क्षेत्राकडे पाहण्याचा नजरिया लोकांचा हळूहळू बदल. आणि प्रत्येक वेळी गरजेचं नाही की तुम्ही एखादा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याचं तुमच्या प्रोफेशनमध्येच रुपांतर केलं पाहिजे. एक हॉबी म्हणून, एक पॅशन म्हणून पण बऱ्याच लोकांना कुकिंग फॉलो करायला आवडतं किंवा बारटेंडिंग फॉलो करायला आवडतं. तर या गोष्टींचा विचार करता रमाताई जर विचार करत असतील तर त्या नक्कीच आमच्या कॉलेजमध्ये येऊन 3 वर्षाच्या डिग्री करता ऍडमिशन घेऊ शकतील. निश्चितच, निश्चितच. मला वाटतं की अशीच प्रेक्षकांचे आपल्याला कॉल्स आहेत आणि अर्थातच विद्यार्थ्यांची तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये जर संख्या वाढली तर हे मला असं वाटतं की आमच्या कार्यक्रमाचं यश असेल. नक्कीच, निश्चितच. या विषयाच्या अनुषंगाने इतरही प्रश्न विचारायचे पण त्याआधी पुन्हा एकदा घेऊ एक छोटासा ब्रेक. महाराष्ट्र कॉलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, आपण बघितलं की आता 2 जे फोन येऊन गेले ते अर्थात लेडीजचे होते. प्रश्न असाच होता की मुलींना जर या क्षेत्रात यायचं असेल, करिअर करायचं असेल, तर त्यांच्यासाठी खरंच सोयीस्कर आहे हे फील्ड? डेफिनेटली सोयीस्कर आहे, परंतु हा प्रश्न बऱ्याचशा पालकांना पडतो. हॉटेल इंडस्ट्रीची ज्या पद्धतीची इमेज लोकांच्या डोक्यामध्ये आहे त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीमध्ये, सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये हा प्रश्न बऱ्याच वेळा पालकांच्या डोक्यामध्ये येऊ शकतो. परंतु मला त्यांना हे सांगायचं आहे की आज स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने काम करतेय. तर हॉटेल हे एकाच क्षेत्राबद्दल अशा पद्धतीचा प्रश्न विचारणं मला वाटतं चुकीचं आहे. कारण पंचतारांकित हॉटेल्स हे कॉर्पोरेट वर्ल्ड आहे. बऱ्याचदा सामान्य व्यक्तींच्या जीवनामध्ये नेहमी 5-star हॉटेल्समध्ये जाण्याचा योग येत नाही, त्यामुळे हॉटेल्सकडे पाहण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे तो मर्यादित असतो. परंतु ऍक्च्युली 5-star हॉटेल्स हे कॉर्पोरेट धरणीने चाललेले असतात. या सगळ्याचा विचार करता मला वाटतं मुलींकरता सुद्धा हे क्षेत्र अतिशय योग्य आहे. त्यांच्याकरता जॉबच्या खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं सुद्धा सगळ्या पर्याप्त काळजी हॉटेल इंडस्ट्रीकडून घेतली जाते. निश्चितपणे सर, नोवेल NIBR कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ही जी तुमची इन्स्टिट्यूट आहे निगडीत पुण्यात, तिथल्या विद्यार्थ्यांबद्दल थोडंसं आम्हाला सांगाल? कारण मुलींचा विषय सुरू आहे तर तुमच्याकडे नेमकी जी विद्यार्थ्यांची संख्या आहे त्यात मुली किती आहेत आणि मुलं किती आहेत? साधारणतः गेल्या 10 वर्षांमधलं जर आपण ऍव्हरेज पाहिलं तर 25% स्टुडंट्स हे विद्यार्थिनी असतात, लेडीज 25% असतात आणि 75% मेल्स असतात, मुलं असतात. परंतु ट्रेंड जर पाहिला तर गेल्या काही वर्षांमध्ये मुलींच्या संख्येमध्ये नक्कीच या क्षेत्रामध्ये येण्याची उत्सुकता दिसतेय, त्यांची संख्या वाढताना आपल्याला दिसतेय. आणि याचं एक कारण मी मगाशी सांगितलं की मुलींकरता जॉबच्या खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होत आहेत. आणि फक्त जॉब नाही तर स्वतःचा घरगुती व्यवसायही बऱ्याचशा मुली नंतर सुरू करतात, स्वतःचे कुकिंग क्लासेस वगैरे सुद्धा बऱ्याचशा मुली सुरू करतात. तर त्या दृष्टीनेही विचार करता हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम हा मुलींकरता अत्यंत योग्य असा अभ्यासक्रम ठरू शकतो. निश्चितपणे, म्हणजे पूर्वी जे बोललं जायचं चूल आणि मूल, अर्थात या स्त्रियांवर ज्या जबाबदाऱ्या होत्या पण आता स्त्री घराबाहेर सुद्धा पडू लागली आणि त्यात मला वाटतं की किचनची मूळ जी जबाबदारी, जे कर्तव्य करत स्त्रीच्या हातात असतं, जर त्याच्यात हॉटेल मॅनेजमेंट केलेली जर एखादी स्त्री असेल किंवा मुलगी असेल तर मला वाटतं की तिला घर आणि बाकी सगळंच मला वाटतं एकत्र सांभाळता येणं खूप जास्त सोयीस्कर
होत असावं, तारेवरची कसरत मला वाटतं तेव्हा तिची होणार नाही. नक्कीच मला वाटतं पतिराजांना आणि सासरकडच्या मंडळींना चांगले चांगले पदार्थ करायला खाऊ घालून त्या जास्त खुश ठेवू शकत असतील निश्चितपणे. आणि अर्थातच मॅनेजमेंट सुद्धा आहे त्याच्यात डेफिनेटली. घर संसार कसा सांभाळायचा ते खूप छान छान पदार्थ छान पद्धतीनं ते पदार्थ खायला करायला शिकून ते शिकू शकतात निश्चितपणे. सर मगाशी बोलता बोलता एक असा उल्लेख झाला की खूप संस्था आहेत या हॉटेल मॅनेजमेंटच्या विषयाच्या अनुषंगाने किंवा आज नवीन नवीन संस्था उदयाला सुद्धा येत आहेत, अनेक महाविद्यालये आहेत. तर तुमची संस्था आणि जी महाविद्यालय आहेत याच्यात नेमका काय फरक आहे? सगळ्यात महत्वाचा फरक मला आवर्जून सांगावा वाटतोय तो म्हणजे आमच्या संस्थेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं. आजकाल नॉर्मली आपण कॉलेजेसचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी प्राध्यापकांना आपल्या वर्गामध्ये कुठली मुलं शिकतायत त्यांची नावं माहिती नसणं हे कॉमन झालं आहे. सर्रास आपण गृहितच धरतो की प्राध्यापक येणार आणि शिकून जाणार, परंतु आमच्या महाविद्यालयामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये आमचा पूर्ण प्राध्यापक वर्ग इंटरेस्ट घेतो आणि आम्ही खात्री करतो की आमच्याकडे प्रवेश घेतलेला प्रत्येक विद्यार्थी त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये डेफिनेटली चांगल्या पद्धतीचे बदल होतील. इथं मला हेही आवर्जून सांगावं असं वाटतंय की आमच्याकडे प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या संख्येमध्ये ग्रामीण भागातून प्रवेश घेणाऱ्या मुलांची संख्याही लक्षणीय आहे. मग या मुलांमध्ये बऱ्याचदा एक कॉन्फिडन्स डेफिसिट असतं, आत्मविश्वासाची कमी असते, तर तो आत्मविश्वास निर्माण करणं ह्या कोर्सच्या कालावधीमध्ये किंवा कम्युनिकेशनच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा ही मुलं थोडीशी वीक असतात, अंडर कॉन्फिडेंट असतात, तर कम्युनिकेशनवरती वर्कआउट करणं आणि त्यांना तो कॉन्फिडन्स मिळवून देणं ही सगळी प्रक्रिया आमच्या कॉलेजमध्ये केली जाते. या अभ्यासक्रमांच्या व्यतिरिक्त रेग्युलर लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज सुद्धा कॉलेजमध्ये घेतल्या जातात. हॉटेल इंडस्ट्रीमधले जे शेफ्स आहेत, मॅनेजर्स आहेत, एक्सपर्ट्स आहेत, त्यांना आम्ही वारंवार आमच्या कॉलेजमध्ये आमंत्रित करतो. आमच्या कॉलेजच्या मुलांशी त्यांचा संवाद होतो आणि इंडस्ट्रीच्या नेमक्या भावी मॅनेजर्सच्या पिढीकडून काय अपेक्षा आहेत ते समजून घ्यायला पण त्या माध्यमातून नक्कीच मदत होते. आणि हे सगळं करत असताना मुलांमध्ये एक सामाजिक जबाबदारीची जाणीव असणं पण आम्ही तितकंच महत्वाचं मानतो. तर ती सामाजिक जाणीव वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं बरेचसे सामाजिक उपक्रम सुद्धा आमच्या संस्थेतर्फे राबवले जातात. वॉटर डे सेलिब्रेट केला जातो, वर्ल्ड टुरिझम डे सेलिब्रेट केला जातो. सध्या महाराष्ट्रामध्ये पाण्याचा दुर्भिक्ष आहे, दुष्काळाचा खूप गहन प्रश्न सगळ्यांना भेडसावतोय, तर याकरता काम करणाऱ्या नाम फाउंडेशनच्या बरोबर सुद्धा गेल्या 2-3 महिन्यांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी काम करून 1 कोटीपेक्षा जास्त निधी पिंपरी चिंचवड शहरामध्ये उभा केलेला आहे. तर अशा पद्धतीच्या उपक्रमांमधून फक्त एक चांगले हॉटेल मॅनेजर्स किंवा चांगले प्रोफेशनल्स घडवण्याचं काम आमचं कॉलेज करत नसून उद्याच्या भारताचे सुजाण नागरिक निर्माण करण्याचंही काम आमच्यातर्फे केलं जातं. सामाजिक जबाबदारीचं भान सुद्धा अर्थात विद्यार्थ्यांना वृद्धिंगत होणं सुद्धा गरजेचं आहे. सर आता तुम्ही विद्यार्थ्यांचा उल्लेख केला, त्यात काही विद्यार्थी हे ग्रामीण भागातून आलेले आहेत तुम्ही सांगितलं, तसंच प्रत्येक विद्यार्थ्याचा कसा सर्वांगीण विकास होईल त्याकडे अर्थात वैयक्तिक लक्ष सुद्धा दिलं जातं आपल्या नोवेल्स एनआयव्हीआर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटकडून. काही असे विद्यार्थी आहेत का जे खरंच आठवणीत राहिलेत? खरं तर आमच्या इथून पास आउट झालेले सगळेच विद्यार्थी त्यांच्या गुणांमुळे लक्षात राहतील असेच आहेत. त्यामुळे 1-2 विद्यार्थ्यांचा आवर्जून उल्लेख करायचा झाला तर आमच्या हॉटेल मॅनेजमेंटच्या पहिल्याच बॅचचा संकेत नाईक म्हणून विद्यार्थी पासआउट झाल्यानंतर अमेरिकेमध्ये तो शेरेटन हॉटेलबरोबर काम करत होता आणि तिथं काम करायला सुरुवात केल्यानंतर पहिल्याच महिन्यामध्ये त्याला एम्प्लॉई ऑफ द मंथ हे पारितोषिक मिळालं होतं आणि त्यानंतर त्याने आवर्जून कॉलेजमध्ये फोन करून तसं कळवलं होतं. ते आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट होती. ऋषिकेश मुंज म्हणून आमचा एक विद्यार्थी कॅनडामध्ये काम करतो, त्याला एम्प्लॉय ऑफ द इयर हे पारितोषिक त्याच्या एम्प्लॉयमेंटच्या पहिल्याच वर्षामध्ये मिळालं होतं. आणि हे विद्यार्थी ज्यावेळी भारतामध्ये परत येतात आणि आवर्जून वेळ काढून संस्थेला भेट द्यायला येतात, प्राध्यापकांना भेटतात, त्यावेळी त्यांच्यामध्ये झालेला आमूलाग्र बदल ही एक अत्यंत समाधानाची आणि आनंदाची गोष्ट असते. जसं मी सांगितलं की ऍडमिशन घेतेवेळी ते अंडर कॉन्फिडन्स असतात, थोडेसे रॉ असतात, परंतु 3 वर्ष डिग्री कम्प्लीट केल्यानंतर आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय कामाचा अनुभव घेतल्यानंतर जी एक झळाळी त्यांच्या व्यक्तिमत्वाला मिळते ती झळाळी पाहणं मला वाटतं अत्यंत आनंददायी आणि सुखद असा तो अनुभव असतो. निश्चितपणे. सर मगाशी करिअर बद्दल आपण बोलत होतो, अर्थात भारतातल्या काही गोष्टी तुम्ही सांगितल्यात की पंचतारांकित हॉटेल, मग ते 5 स्टार असो 7 स्टार असो, अशा ठिकाणी तुमचे विद्यार्थी अर्थातच वेगवेगळ्या लेवलवर वेगवेगळ्या पोस्टवर काम करत असतात. पण आपण थोडं भारताबाहेरचा सुद्धा करिअरच्या दृष्टीने विचार करूया. त्यात तुम्ही क्रूजचा आवर्जून उल्लेख केला, ज्या मोठ्या शिप्स असतात त्याचा उल्लेख केला, त्यात काय नेमक्या करिअरच्या संधी आहेत?
क्रूज मध्ये शेफ हे जे डिपार्टमेंट आहे, किचन डिपार्टमेंट मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती संधी असतात. फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये ज्या प्रकारचे किचन्स असतात त्यापेक्षा थोडेसे वेगळ्या धाटणीचे किचन्स ह्या क्रूज लाईन्समध्ये असतात. तिथले मेन्यू जे असतात ते सायक्लिकल मेन्यूज असतात, आठवड्याचे मेन्यू ठरलेले असतात आणि ते त्या पद्धतीनं वर्कआउट करावे लागतात. त्या क्रूज लाईन्सवरती जॉबच्या खूप चांगल्या संधी आहेत. आणि पगाराचा जर विचार केला तर पंचतारांकित हॉटेल्सशी कम्पेअर करता क्रूज लाईन्सवरती पगार खूप जास्त मिळतो. अगदी काही लाखांमध्ये पगार विद्यार्थ्यांना मिळू शकतो, त्यामुळे क्रूज लाईन्सकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा जास्त आहे. एफएनबी सर्व्हिसचा मगाशी उल्लेख केला होता मी विषयांमध्ये, तर एफएनबी सर्व्हिस या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती संधी क्रूज लाईन्समध्ये उपलब्ध आहेत. आता तुम्ही क्रूज लाईन्सबद्दल म्हटलात तर सांग राव म्हणून आमचा एक विद्यार्थी होता, त्याने स्वित्झर्लंडला जाऊन हायर एज्युकेशन घेतलं होतं, तर त्याने युएसएमध्ये काही वर्ष काम केल्यानंतर रिसेंटली तो एका क्रूज लाईनमध्ये फ्रंट ऑफिस डिपार्टमेंटमध्ये जॉईन झालाय. म्हणजे फ्रंट ऑफिस डिपार्टमेंट रूमचं जे मॅनेजमेंट असतं तिथं सुद्धा क्रूज लाईन्समध्ये चांगल्या पद्धतीच्या संधी उपलब्ध आहेत. निश्चितपणे. सर एक फोन आलाय तो घेऊया. संजीवनी बोलतात आपल्याशी, बोला, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा मला हॉटेल मॅनेजमेंट विषयीच प्रश्न विचारायचा आहे. माझ्या मुलांनी हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे बीएससी गोव्याहून. अच्छा. तर आता त्याला जो प्रश्न म्हणजे पुढे काय करायचं आणि बाहेरच्या देशात कुठे युनिव्हर्सिटीज चांगल्या आहेत. हा, बाहेरच्या देशामध्ये कुठे युनिव्हर्सिटीज चांगल्या आहेत आणि बीएससी त्यांनी गोव्याच्या आयएचएम मधून केलेले आहे. तर आता त्याला बीएससी नंतर पुढे मास्टर्स करण्यासाठी बाहेरच्या देशात जावं लागेल की आपल्या देशामध्ये काही तशी सोय आहे पुढे मास्टर्स करण्याची. निश्चितपणे निश्चितपणे. अतिशय चांगला प्रश्न विचारला. परदेशात जाण्याची इच्छा असेल तर स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या देशांमध्ये बऱ्याचशा चांगल्या युनिव्हर्सिटीज आहेत. फ्रान्स हे कलिनरी आर्टचं माहेरघर समजलं जातं, तर फ्रान्समध्ये पण खूप चांगले इन्स्टिट्यूट्स अवेलेबल आहेत. परंतु भारतामध्ये सुद्धा आता खूप चांगल्या संधी हायर एज्युकेशनच्या उपलब्ध आहेत. जर त्यांना शिकण्याचीच इच्छा असेल तर त्या ऑप्शनचा जर विचार करायचा असेल तर मास्टर्स इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी एमएचएमसीटी ही सुद्धा आता बहुतेक विद्यापीठांमधून उपलब्ध होत असलेली डिग्री आहे. त्यामुळे त्याही डिग्रीचा मला वाटतं तो विद्यार्थी विचार करू शकतो. आयएचएम गोवामधून त्याने जर शिक्षण पूर्ण केलंय आणि यासारखे इतर जे विद्यार्थी आहेत की ज्यांनी आता नुकतंच ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय आणि भविष्यात पोस्ट ग्रॅज्युएशनचा विचार करताय त्यांना मला आवर्जून सांगावंसं वाटतं की पोस्ट ग्रॅज्युएशनचा विचार करण्याअगोदर त्यांनी जर इंडस्ट्रीमध्ये किमान 1 ते 2 वर्ष काम केलं तर पोस्ट ग्रॅज्युएशनचा अभ्यास करत असताना त्यांच्याकरता ते खूप फायदेशीर ठरतं. कुठलाही अनुभव न घेता हे एमबीएच्या बाबतीमध्ये पण तितकंच ट्रू आहे. एमबीए इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज असे अभ्यासक्रम काही विद्यापीठांकडून दिले जातात, परंतु तुम्ही डिग्रीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर डायरेक्टली पोस्ट ग्रॅज्युएशन कंटिन्युएशन न करता जर 1 किंवा 2 वर्ष इंडस्ट्रीमध्ये तुमच्या आवडत्या फील्डमध्ये जर काम केलं तर पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही शिकत असताना कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी येण्याच्या दृष्टीनं त्याचा नक्कीच फायदा होतो. तुमच्या इन्स्टिट्यूटतर्फे काय तुम्ही मार्गदर्शन करू शकता अशा विद्यार्थ्यांना, मास्टर्स ज्यांना करायचे त्यांना? मास्टर्स ज्यांना करायचे त्यांच्याकरता सध्या तरी आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये मास्टर्स डिग्री अवेलेबल नाहीये, परंतु प्रत्येक विद्यार्थी आपली आर्थिक कुवत लक्षात घेऊन, कारण इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे जे कोर्सेस आहेत मगाशी मी ज्या ज्या देशांचा उल्लेख केला कोर्सेस अवेलेबल आहेत, त्याकरता काही काही केसेसमध्ये स्कॉलरशिप सुद्धा अवेलेबल असतात, परंतु प्रत्येकच विद्यार्थ्याला ती मिळेल याची आपण शाश्वती देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या आर्थिक कुवतीचा विचार करून नक्कीच विद्यार्थी ठरवू शकतात की भारतामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय का, ते लगेच करायचंय की थोडा एक्सपिरियन्स घेऊन नंतर करायचंय की परदेशामध्ये जायचंय. काही काही केसेसमध्ये परदेशामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करताना सायमल्टेनियसली अर्न अँड लर्न अशा पद्धतीच्या पण स्कीम्स असतात, कमवा आणि शिका. तर विद्यार्थी शिकत असतानाच बरोबरीने तिथं काही तास काम करून त्यामधून बऱ्यापैकी इन्कम जनरेट करू शकतात. अशाही ज्या संधी आहेत त्यांचा पण विद्यार्थ्यांनी विचार करायला हरकत नाही. पण सर संधीचा आपण जसा मघापासून उल्लेख करतोय तसंच क्रिएटिव्हिटी काय आहे हॉटेल मॅनेजमेंटमधली आणि चॅलेंजेस काय आहेत ते सुद्धा जाणून घ्यायचे, पण त्याआधी पुन्हा एकदा घेऊया एक छोटासा ब्रेक. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. हॉटेल मॅनेजमेंट या विषयात नेमक्या करिअरच्या काय संधी आहेत ते आपण प्राचार्य वैभव फंडे यांच्याकडून खरंतर जाणून घेतोय. सर मगाशी तुम्ही कॉलेजमधल्या मुलांचा, तुमच्या इन्स्टिट्यूटमधल्या मुलांचा उल्लेख केला, त्यांचं नेमकं आता काय कसं करिअर सुरू आहे त्याचा अर्थातच तुम्ही उच्चार केलेला आहे. बरोबर. तुमच्या करिअरमधली एखादी आनंददायी घटना आम्हाला सांगा.
अकॅडमिक करिअरमधली जर सर्वात आनंददायी घटना सांगायचं झालं तर मगाशी मी उल्लेख केला की आमच्या कॉलेजला विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये आमचे विद्यार्थी येण्याची पण एक सुवर्ण परंपरा आहे असं म्हटलं तरी चालेल. तर त्या परंपरेमधले दोन महत्वाचे विद्यार्थी शैलेंद्र सिंग राजपूत म्हणून आमचा विद्यार्थी युनिव्हर्सिटीमध्ये पाचवा आला होता आणि त्यानंतर नवाल विद्यार्थिनी पुणे विद्यापीठामध्ये पहिली आली होती. तर तो माझ्यासाठी आणि एनआयबीआरच्या आमच्या पूर्ण टीमसाठी अत्यंत आनंदाचा क्षण होता. कारण विद्यापीठामध्ये पहिलं येणं इट इज अ ह्यूज अचीव्हमेंट इन इटसेल्फ आणि त्यामुळं फक्त त्या विद्यार्थिनीला नाही तर पूर्ण कॉलेज करता, टीचिंग स्टाफ करता, इतर विद्यार्थ्यांकरता एक वेगळ्या लेवलचं मोटिवेशन त्यामधून निर्माण होतं. आणि सुरुवातीच्याच बॅचेसमध्ये ज्यावेळी युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर्स आपले विद्यार्थी यायला लागतात त्यावेळी एक वेगळं उत्साहाचं वारं कॉलेजमध्ये संचारतं आणि गेल्या 10 वर्षांमध्ये त्या उत्साहाचा आम्हाला नक्कीच फायदा झाला. निश्चितपणे. आणि मला वाटतं जे नवीन विद्यार्थी म्हणून आलेले असतात त्यांना सुद्धा आपल्या सिनियर्सच्या अशा गोष्टी निश्चितच प्रेरणा नक्कीच प्रेरणादायी ठरतात. अगदी खरे. सर, हा अभ्यासक्रम ज्यांना करायचा आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये मुळात काय गुण असावे लागतात? अभ्यासक्रम करायचा असेल तर विद्यार्थ्यांमध्ये जे गुण असायला पाहिजेत त्यात सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे सर्व्हिस ओरिएंटेशन असणं गरजेचं आहे. तुम्ही एकलकोंडे जर असाल तर थोडंसं तुमची अवघड परिस्थिती होऊ शकते. कारण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ज्यावेळी तुम्ही ऍक्च्युअली हॉटेल्समध्ये काम करत असता त्यावेळी अक्षरशः दर मिनिटाला तुम्ही नवीन गेस्टला भेटत असता, त्यामुळे अगदी कमी कालावधीमध्ये त्यांच्या गरजा लक्षात घेऊन परिपूर्ण सर्व्हिस त्यांना देणं हे एक वेगळं चॅलेंज असतं. And it is said in hotel industry that guest is always right. त्यामुळे त्यांना डिग्निफाईड पद्धतीनं सर्व्हिस देणं हे एक मोठं चॅलेंज असतं. आम्ही असंही आमच्या विद्यार्थ्यांना सांगत असतो की सर्वाईल ऍटिट्यूड असण्याची गरज नाही. इट इज अ बिझनेस वेअर जेंटलमॅन आर सर्व्हिंग जेंटलमॅन. तर नॉर्मली छोट्या हॉटेल्समध्ये जे एक आपण सर्व्हिंग स्टाफ आणि गेस्टमधलं रिलेशनशिप पाहतो तसं पंचतारांकित हॉटेल्समध्ये नसतं. तर त्या पण चॅलेंजेसचा विद्यार्थ्यांना विचार करावा लागतो. आणि गुणांबद्दल सांगायचं झालं तर उत्तम व्यक्तिमत्व विकसित करणं तितकंच महत्वाचं आहे. अगदी आता या घडीला प्रवेश घेताना जरी तुमचं व्यक्तिमत्व उत्तम नसेल तरीही त्यावरती काम करण्याची, थोडंसं कष्ट घेण्याची तयारी विद्यार्थ्यांनी मनामध्ये ठेवली पाहिजे. आणि डिग्रीच्या कालावधीमध्ये 3 वर्षांमध्ये कॉलेजकडून या सगळ्या गोष्टींवरती वर्कआउट केलं जातं. आमच्या कॉलेजमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे, व्यक्तिमत्व विकासाचे स्पेशल क्लासेस आम्ही मुलांचे घेतो जेणेकरून ग्रामीण भागातले विद्यार्थ्यांना थोडीशी लकाकी त्या माध्यमातून येऊ शकते. त्याचबरोबर थोडेसे मानसिक बऱ्याचदा स्ट्रेस आजकाल खूप वाढत चाललेला आहे समाजामधला, विद्यार्थ्यांना पण मोठमोठे चॅलेंजेस समोर असतात. तर त्या स्ट्रेसचं मॅनेजमेंट करणंही तितकंच गरजेचं असतं. तोही गुण विद्यार्थ्यांनी विकसित करणं गरजेचं आहे. आमच्या कॉलेजमध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट करता आम्ही एक्सपर्ट सायकोथेरपिस्टला निमंत्रित करतो. दर आठवड्याला त्यांच्या मुलांबरोबर सेशन्स होतात आणि त्या सेशन्समध्ये फक्त अकॅडमिकशी रिलेटेडच गोष्टी डिस्कस होतात असं नाही. बऱ्याचदा विद्यार्थ्यांचे पर्सनल काही प्रॉब्लेम असतात, फॅमिली रिलेटेड इश्यूज असतात, आर्थिक काही त्यांना कुचंबणं झालेली असते, अशा कुठल्याही विषयावरती ते त्या काउन्सिलर बरोबर चर्चा करू शकतात आणि त्या माध्यमातून स्वतःच्या प्रगतीवरती लक्ष देऊ शकतात. निश्चितपणे. सर, चॅलेंजेसचा मगाशी मी जसा उल्लेख केला, काय साधारण आणखी चॅलेंजेस असतात या फील्डमध्ये? या फील्डमध्ये सगळ्यात महत्वाचं चॅलेंज आहे की प्रत्येक गेस्टच्या चेहऱ्यावरती स्माईल आणणं. ती तुमची सगळ्यात मोठी जबाबदारी असते. बिकॉज यू आर फायनली रिस्पॉन्सिबल टुवर्ड्स दोज पर्टिक्युलर गेस्ट. तुमच्या हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाकडे, खरं तर आमच्या टर्मिनॉलॉजीजमध्ये त्यांना ग्राहक म्हणतच नाही, आम्ही त्यांना पाहुणे म्हणतो. वी कॉल देम एज गेस्ट, दे आर नॉट कस्टमर्स फॉर अस. इतर सगळ्या बिझनेसमध्ये जे क्लायंटील असतात त्यांना कस्टमर्स म्हणण्याची पद्धत आहे, परंतु हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये दे आर कॉल्ड एज गेस्ट. तर हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक गेस्टला सर्वोत्तम ट्रीटमेंट कशा पद्धतीनं देता येईल आणि त्यांच्या चेहऱ्यावरती ते हास्य कसं फुलवता येईल याकरता विद्यार्थ्यांना ट्रेन करण्यात येतं. निश्चितपणे. आणि सर, क्रिएटिव्हिटीचा किती कस लागतो? क्रिएटिव्हिटीचा डेफिनेटली खूप मोठ्या प्रमाणावरती कस लागतो. किचन डिपार्टमेंटचं जर आपण उदाहरण घ्यायचं झालं तर इंडियन क्विझिन हा एक विषय जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये परत साऊथ इंडियन क्विझिन, नॉर्थ इंडियन क्विझिन, ईस्टर्नचे वेगळे पदार्थ, मग त्याच्यामध्ये परत डिझर्ट्स वेगळे, मेन कोर्सेस वेगळे, सूप्स वेगळे, खूप एक प्रचंड खाद्य संस्कृती आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. आणि हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ज्यावेळी ही मुलं पुढे जाऊन पंचतारांकित हॉटेल्समध्ये काम करतात तिथे भारतीय खाद्य संस्कृती बरोबरच कॉन्टिनेंटल, इटालियन, चायनीज, टर्किश,
वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या खाद्य संस्कृती आहेत त्यांचा परिचय या विद्यार्थ्यांना असणं अत्यंत महत्वाचं असतं. त्यामुळे त्या दृष्टीनं पण त्यांना तयारी करून घ्यावी लागते आणि किचन डिपार्टमेंटमध्ये क्रिएटिव्हिटीचा खरंच मोठ्या प्रमाणावरती कस लागतो. वेळ संपलेला आहे पण जाता जाता एकदम अगदी थोडक्यात मला खरं तर पालकांना तुमच्याकडून मार्गदर्शन हवंय ते म्हणजे की नोवेल्स NIBR कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटकडून आता जाता जाता तुम्ही पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय सांगाल अगदी थोडक्यात. पालकांना आणि विद्यार्थ्यांना हेच सांगेन की कुठल्याही कोर्समध्ये प्रवेश घेत असताना तुमची जी आवड आहे नैसर्गिक आवड आहे कल आहे त्याचा नक्की तुम्ही विचार करा. कुठल्याही प्रकारचं प्रेशर पालकांनी मुलांवरती आणू नये. तुमची जी अपुरी राहिलेली स्वप्न आहेत ती मुलांवरती लादू नका. त्यांचा अवकाश त्यांना धुंडाळू द्या. उदात्त मुची धैयाश सक्ती उदात्त नाशा किनारा तुला पामर आला असं कुसुमाग्रजांनी म्हणून ठेवलेलं आहे. त्यामुळे मोठी स्वप्न मुलांना पाहू द्यात आणि त्यांच्या पंखांमध्ये बळ देण्याचं काम पालकांनी करायचं आहे. त्यामुळे त्यांना स्वतःच आकाश शोधण्यासाठी पालकांनी मदत केली पाहिजे. मार्गदर्शन करायला तुमच्यासारखे तज्ञ असतील तर कधीही चांगलं. नोवेल्स NIBR कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये प्रवेशासाठी डेफिनेटली ही सगळी विद्यार्थी आणि पालक मंडळी वी वेलकम देम. निश्चितपणे सर धन्यवाद तुम्ही इथे आलात. छान मार्गदर्शन आम्हाला केलं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअरच्या संधी या विषयावर त्याबद्दल खरंच आभार. आपण मात्र उद्या पुन्हा भेटणार आहोत नव्या विषयासह नव्या पाहुण्यांसह. सध्या मात्र महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांबतोय. नमस्कार.